मित्र हो खालील वाक्य नीट लक्ष देऊन ऐका मासा पाण्यात पोहतो मासे पाण्यात पोहतात मुलांनो तुम्ही दोन्ही वाक्ये टायकलीत ना वरील दोन्ही वाक्यांत क्रियापदाच्या रूपात बदल झालेला आहे तो कशामुळे जरा विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की मासा या शब्दाचे वचन बदलले असता क्रियापदाच्या रूपात बदल झालेला आहे पहिल्या वाक्यात मासा या एक वचनी रूपाचा प्रयोग झालेला आहे दुसऱ्या वाक्यात मासे या अनेक वचनी रूपाचा प्रयोग झालेला आहे यावरून वचनाचे दोन प्रकार पडतात एक वचन अनेक वचन आता आपण वचनाच्या दोन्ही प्रकारांची अधिक माहिती मिळवूया एक वचन एकाच वस्तू अथवा प्राण्याचा बोध करणारा शब्द उदाहरण गाय झाड मी तो ती पुस्तक अनेक वचन अनेक अथवा एकापेक्षा जास्त वस्तू अथवा प्राण्यांचा बोध करणारा शब्द उदाहरण गाई झाडे आम्ही तुम्ही ते पुस्तके आता खालील शब्दांचे वचन बदलूया तलवार सवय तोरण धडा राज्य तलवार हा एक वचनी शब्द आहे याचा अनेक वचनी शब्द तलवारी सवय हा एकवचनी शब्द आहे याचा अनेक वचनी शब्द सवयी तोरण हा एकवचनी शब्द आहे याचा अनेक वचनी शब्द तोरणे धडा हा एक वचनी शब्द आहे याचा अनेक वचनी शब्द आहे धडे राज्य हा एक वचनी शब्द आहे याचा अनेक वचनी शब्द आहे राज्ये अशा प्रकारे आज आपण वचन प्रकाराचा अभ्यास केला भाषेमध्ये वचनांना विशेष महत्त्व असते जितक्या शब्दांचे वचन तुम्हाच माहीत असतील तितकी तुमच्या शब्दसंपत्तीत भर पडेल तसेच तुमचे भाषा ज्ञानही विकसित होईल